सकाळी आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. बदलापूर शहर शुक्रवार दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर्णतः जलमय झाले. बदलापूर शहराला पावसाने झोडपलं असून आता पूरस्थिती निर्माण झाली. तसेच उल्हास नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडली. बघू शकता की नदीने आपली धोक्याची पातळी पार केलेली आहे. आपण माझ्या डाव्या साईडला बघू शकता की मोहन ग्रुपचे बंगलोज आहेत, ते अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत. कालपासून बदलापूर येथे पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली असून पूरस्थिती निर्माण केलेली आहे. तर पाहूयात आधार न्यूजच्या प्रतिनिधीने घेतलेला या परिसराचा एक आढावा. इथे वाहतूक विस्कळीत होऊन येता जात वाहनांची येता ही ठप्प झालेली आहे. खूपच जास्त प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे सगळ्याच ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी स्टेशन परिसर झाला, त्याचप्रमाणे रमेशवाडी झाला, त्यानंतर बेलवलीमध्ये देखील भरपूर प्रमाणात पाणी भरलेलं असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पूरचा आनंद घेण्यासाठी नागरिक इथे आलेले आहेत. आपण या नागरिकांशी संवाद साधूया. आपण विचारूया तुमचं नाव काय. आनंद पण लुटायला आलो आहे आणि बघायला पण आलो की ऍक्च्युली काय स्थिती आहे. तुमचं कोण नातेवाईक असेल ते आहे तिथे अडकलेले आहे की काय नाही तसं काही माहिती नाही. इथं नागरिकांशी आपण संवाद साधलेला आहे. इथं नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास करून लागलेला असून सुद्धा तिथे हे बचाव कार्यासाठी इथे थांबलेलं आहे. तसंच इथं पोलिसांची मोठी तैनात असलेली असते. प्रतिनिधी स्नेह मेघस, आधार न्यूज, बदलापूर. शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. याचा सर्वात जास्त परिणाम रायगड, महाड, बदलापूर विभागात दिसलाय. तर काही गावांचे संपर्क देखील तुटले. काही ठिकाणी रेल्वे गाड्या देखील अडकल्या असून एनडीआरएफ जवानांना पाचारण करण्यात आले. मुंबईतील सखल भागात पाणी जमा झाले असून रेल्वेला याचा फटका बसला नसला तरी रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम दिसून येतोय. मुंबई विभागात शनिवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढचे 24 तास मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मुंबईतून उड्डाण घेणाऱ्या 7 फ्लाईट्स रद्द करण्यात आलेत तर 8 फ्लाईट्सचे मार्ग बदलण्यात आले. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे शाळांच्या सुट्टीचा निर्णय हा त्या विभागातील मुख्याध्यापकांनी घ्यावा असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केले. वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मधील 17 सेक्शन येथे रस्त्यावर विजेची तार तुटून मोटरसायकलवर पडली. तसेच ठिकठिकाणी पाणी साचले. अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचले. मंदिराच्या गाभाऱ्यात जवळपास गुडघावर पाणी तुंबले आणि या सर्वामुळे प्राचीन शिवलिंग पाण्याखाली गेले. प्रतिनिधी हरी अलर्टसह आधार न्यूज, मुंबई डेस्क. मुंब्रामध्ये दारुफला मस्जिदच्या जवळ 12 वर्षाचा मुलगा नाल्यामध्ये पडलाय. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाणी भरलं होतं. रस्त्याचा अंदाज नाल्याने ही घटना घडली. सुदैवाने आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला बाहेर काढले. ठाण्यातील ऋतुपार्क परिसरातील पाण्याच्या पाईपलाईन मध्ये अडकलेल्या वृद्ध महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. 60 वर्षीय महिलेला वाचवण्यासाठी आधी स्थानिकांनी प्रयत्न केले पण अडगळीची जागा असल्याने तिला बाहेर काढता आले नाही. महिलेची प्रकृती चिंताजनक वाटत असल्याने ठाणे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर महिलेला बाहेर काढून तिचा जीव वाचवलाय. गेल्या 2-3 दिवसांपासून जोरदारपणे पर्जन्यवृष्टी होती. त्यामुळे लोकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे, अन्यथा घराबाहेर पडू नये असे जाहीर आवाहन डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक दादाहरी चौरे यांनी नागरिकांना केले. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवाशांना पोलीस स्टेशन मानपाडातर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की गेले 2 दिवसापासून हेवी रेन पडत असून बऱ्याच ठिकाणी पाणी भरलेलं आहे, तरी आपले अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे, अन्यथा बाहेर पडू नये. तसेच काही जर काही ठिकाणी पाणी भरलेलं असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क करावा,
जेणेकरून आम्हाला आपल्या जो मदतीसाठी तात्काळ येता येईल आणि आपल्याला मदत करता येईल. आमच्याशी संपर्क करावा 02512470104 हा आपला लँडलाईन नंबर आहे, किंवा माझा मोबाईल नंबर घ्या 88887999000. या दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवर फोन केला तर आपल्याला त्वरित आम्हाला मदत करायला मदत होईल. प्रतिनिधी शरद शहाणे सह आधार न्यूज मुंबई डेक्स. कल्याणमध्ये मेंदू ज्वराच्या आजाराने 2 चिमुकल्याचा मृत्यूनंतर डेंग्यूच्या आजाराने शुभम शिवदे या 22 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. कल्याण नायरानवाडी परिसरात राहणाऱ्या 4 वर्षीय तनुजा सावंत, वाडेघर परिसरात राहणारा 7 वर्षीय श्लोक मल्ल्या याचा मेंदू ज्वराने कल्याणच्या श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. डॉक्टरने असं बोला आहे की उसको बुखार हुआ है एन्केफलाइसिस नाम का, इसकी वजह से उसके ब्रेन पर प्रॉब्लम हुआ है और ब्रेन डेड हो गया है. उसको मैं 23 तारीख को लेके आया था, 23 जुलाई को. बच्चे को बुखार आ रहा था और सर्दी और खांसी थी. तर कल्याण पश्चिम गणेशवाडी परिसरात राहणारा शुभम शिवदे याचा मुंबईच्या केम रुग्णालयात डेंग्यूचा उपचार गेले 4 दिवसापासून सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. माझा भाऊ शुभम शिवदे, त्याला डेंग्यू झाला होता. त्याला आम्ही पहिले रुक्मिणी रुग्णालयात ॲडमिट केलं, पण तिथं त्यांनी सांगितलं की आमच्याकडे उपचार होणार नाही. म्हणून त्यांनी आम्हाला कळवेला शिवाजी हॉस्पिटलला पाठवलं, तिथेही त्यांनी नाही घेतलं त्याला. व त्यांनी त्याला केम हॉस्पिटलचा तिथे दिला व केम हॉस्पिटलमध्ये 4 दिवसानंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर तो एक्सपायर झालेला आहे. आम्ही नागरिकांना असं आवाहन करतो की जसं पेपरमध्ये आलेलं आहे चमकी बुखार, तो चमकी बुखार हा कल्याणमध्ये नाही आहे. परंतु रुग्णांनी ताप आल्यानंतर वेळच्या वेळी डॉक्टरांना दाखवून घ्यावे व दवाउपचार करून घ्या आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच रुक्मिणीबाई रुग्णालय व शास्त्री नगर येथे सदर जे काही साथीचे रुग्ण आहेत त्यांना दवाउपचार करण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यांच्यासाठी अलग विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे आणि मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही हे बातम्यांचं किंवा अफवांचा बाहू करू नये, घाबरून जाऊ नये. परंतु ताप वगैरे आलास तसेच आजारपणामध्ये डॉक्टरांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून दवाउपचार करून घेणे. केडीएमसी प्रशासनाने ज्या ज्या विभागात असे रुग्ण आढळले त्या ठिकाणी रक्ताचे नमुने घेण्यास सुरुवात केली. ताप आल्यास तत्काळ डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना केले. या घटनेमुळे शहरात साथीच्या रोगांचा फैलाव सुरू झाल्याचं दिसून येते. प्रतिनिधी दीपक बाबूलसह आधार न्यूज मुंबई डेक्स. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी स्पर्धा परीक्षा होणार आहे, मात्र कालपासून मुंबईसह उपनगरात पावसाने थैमान घातले, त्यामुळे अनेक विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. एकंदरच विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं. अनेक विद्यार्थ्यांनी आधार न्यूज कार्यालयाशी संपर्क साधलाय. यानंतर आम्ही देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत एमपीएससी कार्यालयात संपर्क केलाय, मात्र आधार न्यूजला कोणताही प्रतिसाद मिळाला नाहीये. दरम्यान सरकारने वेळीच याची दखल घेण्याची गरज आहे, यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळू शकते. औरंगाबाद येथील सिल्लोड माणिकनगर परिसरातील सिद्धिविनायक मुलींच्या वसतिगृहात अंधारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी योगेश राजपूत यांच्या पथकाने वसतिगृहातील 23 निवासी विद्यार्थ्यांची हे आरोग्य तपासणी केली. यावेळी वसतिगृहातील निवासी विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणी बरोबरच महालक्ष्मीच्या वतीने शरीरातील रक्त तपासणीसाठी HB व CBC घेण्यात आले. त्यासोबत विद्यार्थिनींना पुरवण्यात येणाऱ्या ताजे भोजन, धान्य साठवण, पिण्याचे पाणी, वसतिगृहाच्या भोवतालच्या परिसराची आरोग्याच्या दृष्टिकोनातून गुणवत्ता आणि स्वच्छता तपासणीही करण्यात आली. आरोग्य तपासणीनंतर मुलींना औषधी गोळ्या देण्यात आले व यावेळी अध्यक्षा कलावतीबाई बोराडे, अधीक्षिका मनीषा बिडवे, संस्थेचे सचिव श्री सुनील बोराडे यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी विजय सोनावणेसह आधार न्यूज मुंबई डेक्स. डोंबिवली दावडी गावाजवळ सशस्त्र दरोडा घालण्यासाठी आलेल्या 6 दरोडेखोरांपैकी 3 जणांच्या मुसक्या आवळण्यात मानपाडा पोलिसांना यश आले.
मात्र या टोळीचा मोडके आणि त्याचे दोन साथीदार पोलिसांची झालेल्या झटापटीत अंधाराचा फायदा घेऊन निसटण्यात यशस्वी झाले. हे तीन दरोडेखोर रिक्षा चालक असून ते दिवसा रिक्षा चालवत आणि रात्रीच्या वेळेस चोऱ्या माऱ्या घरफोड्या आणि वाटमारी सारखे गुन्हे करत असल्याचे चौकशीतून समोर आले. मजर शेख, विकी कसेरा आणि विराज कांबळे अशी या दरोडेखोरांची नावे आहेत. या तीन आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अटक केलेल्या 3 दरोडेखोरांकडून धारदार गुप्ती, सुरा, 2 लोखंडी कटावणी आणि नायलॉन रस्सी अशा दरोड्यांसाठी लागणारी हत्यारे, अवजारे आणि वेगवेगळ्या कंपनीचे 15 स्मार्टफोन असा 82,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल आज झालेली आहे. आमचे डोंबिवलीचे एसीपी राऊत, त्याचप्रमाणे ZRPI चौरे आणि त्यांचे डिटेक्शनचे स्क्वॉड यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. पैकी एका गुन्ह्यामध्ये रेकॉर्डवरील आरोपी फजल अयुब कुरेशी याने सुमारे 7 ते 8 गुन्हे कल्याण झोनमध्ये केलेले आहेत. त्याच्यावर 392, 394, 379 या पद्धतीने विविध गुन्हे दाखल आहेत. या आरोपीला अटक करून त्याच्याकडून 1 ते 6 मोबाईल आम्ही आतापर्यंत हस्तगत केलेले आहेत आणि 3 ते 4 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. चित्रा वाघ यांनी अध्यक्षपदासह राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिलाय. त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. चित्रा वाघ या 30 जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते. वाघ यांना राष्ट्रवादीतून फोडून भाजपमध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे आमदार म्हणून ओळख असलेल्या प्रसाद लाड यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती जबाबदारी त्यांनी फत्ते केली असल्याने वाघ यांचा मोठा धूमधडाक्यात भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येते. चित्रा वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर तातडीने त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना ठोस आश्वासन दिले असल्याचे सूत्रांकडून समजते. महिला आयोगावर नियुक्ती व्हावी या अटीवर चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास होकार दिले असल्याचेही सांगण्यात येते. प्रसाद लाड आणि चित्रा वाघ हे अनेक वर्षापासूनचे एकमेकांचे परिचित आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडीसाठी भाजपला फायद्याचे ठरले असल्याचे बोलले जाते. आमचं सरकार आल्यावर खासगी आणि शासकीय नोकरीत स्थानिकांसाठी 75% जागा राखीव ठेवणार आहोत अशी घोषणा करण्यात आली. तसेच सत्तेत येताच याबाबतचा कायदा करू असं आश्वासन देखील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सोलापूर येथे बोलताना दिले. गेल्या काही दिवसांपासून देशभरात स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणात याच मुद्द्याला अधिक महत्व दिले. अशातच आता अजित पवार यांनीही सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यासाठी अजित पवार शुक्रवारी सोलापूर येथे होते. यावेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करत सत्ता आल्यास राष्ट्रवादीकडून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काय केलं जाईल याबाबतही भाष्य केले. बुलढाणा तालुक्यातील ग्राम गिरडा येथे सध्या माकड हरणांचा शेतकऱ्यांना त्रास तर आहेच, अशातच गावाशेजारी असलेल्या जंगलातून अस्वल हैदोस घालत आहेत. गावात येऊन दुकानातील तेल, खाद्यपदार्थ यांची नासधूस करत आहेत. यामुळे येथील शेतकरी वर्ग आणि व्यावसायिकांना मोठे नुकसान होत असल्याचे समोर आले. ग्राम गिरडा येथे एका अस्वलाने हैदोस सुरू केला असून किराणा दुकानातील खाद्यपदार्थ म्हणजे तेल, शेंगदाणा आणि इतर वस्तूंचे अतोनात नुकसान केले. या अस्वलाला पिटाळून लावण्यास ग्रामस्थ यशस्वी झालेत, पण याबाबत बुलढाणा वनक्षेत्र अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गिरड्याच्या ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान सकाळी 5 वाजता गिरड्या गावामध्ये एका किराणा दुकानामध्ये अस्वल घुसलेलं होतं आणि सकाळी 6 वाजता ते अस्वल किराणा दुकानाच्या बाहेर आले आणि गावात शिरले आणि एक ग्रामपंचायत समोर एका शेळके यांच्या घरासमोर ते रायमुण्यामध्ये लपलेलं असताना गाव ते अर्धा तास तिथे लपलेलं होतं आणि अर्धा तासानंतर गावकऱ्यांनी त्याला तिथून हुलकावून लावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अस्वल त्या गावकऱ्यामागे पळत असल्यामुळे काही वेळानंतर पुन्हा ते अस्वल गावकऱ्यांनी बाहेर काढलं आणि शाळेच्या कंपाऊंडमध्ये पळून ते डोंगराच्या दिशेने रवाना झालं. त्यांनी गावात जवळपास किराणा दुकानची तोडफोड केलेली आहे. वन विभागाची आमची एकच विनंती आहे की गिरडा या गावामध्ये
ज्या ज्या भागात डोंगर डोंगरचा रस्ता आहे त्या भागात संरक्षण भीत बांधून देण्याची नम्र विनंती आम्ही प्रशासनाला अनेक वेळा वन विभागाला केलेली आहे. अजूनसुद्धा या निवेदनातून या आणि या अस्वलामुळे गावात भीतीचं वातावरण तयार झालेले आहे. तरी महिला व लहान मुलांचेच नव्हे तर पुरुषांवर सुद्धा आक्रमण करतायत. प्रसंगी चावाई घेत असल्याने गिरडावासी भयभीत झाले असून लगतच्या ग्राम पाडळ येथील गावकरीही त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांनी घरावर ताडपत्र्या मांडल्यात, परंतु काही ठिकाणी छत पडले आहे. वनप्राण्यांनी यापूर्वी केलेल्या हल्ल्यात जीव सुद्धा गमवावा लागलाय. आताही अस्वलाचे दर्शन नेहमीच गावकऱ्यांना घडत आहे. वन्य प्राण्यांच्या भीतीने आता गिरडावासी ग्रासले आहे. परिक्षेत्र अधिकारी तसेच जिल्हा वन अधिकारी यांनी गिरडा गावातील अस्वलाने केलेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे व गावाला लागून संरक्षण भिंत बांधण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा गिरडावासियांनी दिला आहे. प्रतिनिधी जैनुल आबेदींसह आधार न्यूज मुंबई डेस्क. राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही चोरट्या मार्गाने अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. गंगापूर शेंदूर वाडा येथील गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर तसेच कत्तलखान्यावर वाळूस पोलिसांनी धाड टाकत या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतले. यामुळे गोमांस विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. राष्ट्रीय बजरंग दलाचे अध्यक्ष सुभाष मोकारिया व त्यांचे सहकारी यांना या परिसरात गेल्या 20 ते 25 वर्षापासून अवैधरित्या गोवंशांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी मुसद्दिक शकील कुरेशी, समत कुरेशी व अन्य एक जण अशा 3 जणांना ताब्यात घेतले. एकंदरच कारवाईमुळे राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही चोरट्या मार्गाने अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे समोर आले. या धाडीमध्ये 80 किलो वजनाचे गोवंश मांस, 15 नग कातडी, 1 जिवंत गाय व 1 जिवंत कालवड असे एकूण 29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतिनिधी विजय सोनावणेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे प्राथमिक आरोग्य केंद्राला मागील अनेक दिवसांपासून विविध समस्यांचे ग्रहण लागले. या ठिकाणी अनेक दिवसांपासून डॉक्टर नसल्याने रुग्णांची हेळसांड होते. याचा परिणाम रुग्णांच्या प्रकृतीवर होत चाललाय. आरोग्य केंद्रात औषधांचा कायमचा तुटवडा तर आहेच, आता केंद्रावर सुद्धा डॉक्टर हजर नसल्याने गोरगरीब रुग्णांना नाईलाजास्तव सरकारी रुग्णालयात उपचार न घेता खासगी रुग्णालयात उपचार करावा लागतोय. डॉक्टर कैलाश वराळकर हे त्यांनी सुट्टी टाकलेली आहे, तेव्हापासून धामणगावमध्ये PHC ला योग्य डॉक्टर मिळत नाही. एक दिवस डॉक्टर आले, त्याच्यानंतर परत आले नाही. आता लगातार बुधवार, गुरुवार, शुक्रवार त्या 3 दिवसापासून या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाही आहे. संबंधितांशी संपर्क केला असता त्यांची उत्तरे उडवउडीची आहेत. तरी जोपर्यंत THO आणि DHO यांच्याशी मी सतत संपर्कात आहे, त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आहे. परंतु आज आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत डॉक्टर या PHC ला उपलब्ध होणार नाही आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई होणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही. आज धामणगावमध्ये PHC मधून एका पेशंटला मला फोन आला असता, ते सदर पेशंटची चौकशी करून PHC मध्ये भेट दिली असता सदर PHC मध्ये कुठल्याच प्रकारचे डॉक्टर अवेलेबल नाही हे मला आढळून आले. ते आढळून आल्यानंतर मी सदर कर्मचारी धक्चावडे साहेब यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या ठिकाणी 2 पवार आणि गायकवाड या 2 डॉक्टरांची इथे नियुक्ती झालेली आहे. एका दिवसाआड दोघांची ड्युटी लागत असते, परंतु 2 दिवसापासून इकडेच कुठल्याच प्रकारचे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे मी आज रोजी THO साहेब सरपटे साहेबाला कॉन्टॅक्ट केला असता त्यांनी सांगितले की मला कुठल्याच प्रकारचे डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे मी तुम्हाला डॉक्टर उपलब्ध करून देत नाही. याचा परिणाम त्यांच्या आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बडे येथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने गावातील सरपंच युवराज घोंगडे, सदस्य आरिफ खान व सत्ताधारी पक्षाचे शिवसेना तालुका अध्यक्ष रामदास चौथनकर सह अशोक जाधव, सदस्य रामशंकर सोनोने व इतर नागरिक हे आंदोलन सुरू केले. या दरम्यान OPD मध्ये 75 रुग्णांची नोंद झाली आहे. डॉक्टर उपस्थित नसल्याने OPD बंद करण्यात आली. या प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांना लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. जोपर्यंत डॉक्टर अधिकारी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे आरोग्य विभागाची चांगलीच धांदल उडाली. प्रतिनिधी फारुख शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क.
लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर वंचित बहुजन आघाडीने आता विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली. या अनुषंगाने राज्यात विविध ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. मराठवाड्यातही गेल्या 4 दिवसांपासून वंचितकडून मुलाखतींचे सत्र सुरू आहे. या मुलाखतींना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी सांगितले. आम्ही गेल्या 15 दिवसापासून वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंटरी कमिटीचे दौरे चालू आहेत मुलाखती घेण्यासाठी उमेदवारांच्या. विदर्भामधल्या मुलाखती झालेल्या आहेत आणि आता सध्या मराठवाड्याचा दौरा चालू आहे. हा दौरा उस्मानाबाद, नंतर बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि आज औरंगाबाद आणि उद्या जालना अशा पद्धतीने होत आहे. आणि ह्या संपूर्ण दौऱ्यामध्ये आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मराठवाड्यामधून मिळालेला आहे. अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या गुणवान कॅन्डिडेट्स आमच्याकडे मुलाखतीसाठी येत आहेत. जे प्रस्थापित पक्ष आहेत त्या पक्षामध्ये देखील जे वंचित राहिलेले उमेदवार आहेत ते देखील आमच्याकडे या ठिकाणी येत आहेत. डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. यावेळी आम्ही काँग्रेस सोबत जाण्याचा सध्या विचार नसून काँग्रेसने आमच्या शर्ती मान्य केल्यास विचार केला जाईल असे त्या म्हणाल्या. याबाबत प्रकाश आंबेडकर औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तर वैजापूर येथे त्यांची जाहीर सभाही होणार आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आता ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रित केल्याचं समोर येते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकात वंचित बहुजन आघाडी किंग मेकर रोल करू शकते का हा प्रश्न उपस्थित झालाय. प्रतिनिधी इम्रान शेख, आधार न्यूज, मुंबई डेस्क. औरंगाबाद शहराच्या वेगवेगळ्या भागातून चोरलेल्या पिकअप जीप थेट कोकणातील सावंतवाडी विक्री करणाऱ्या 3 चोरट्यांना MIDC सिडको पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्यांकडून चोरीच्या 2 पिकअप जीप जप्त करण्यात आल्या. साबेद शब्बीर पठाण, जावेद गणेश शेख आणि शेख माजिद शेख अकबर अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. प्रतिनिधी इम्रान शेख, आधार न्यूज, मुंबई डेस्क. बाभुळगाव इंदापूर येथील ग्रामसेविका एस लोंडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात बाभुळगाव गावातील ग्रामस्थ गटविकास अधिकारी यांना तक्रार देण्यासाठी पंचायत समिती इंदापूर येथे गेले. मात्र या ठिकाणी गटविकास अधिकारी नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर तालुका उपाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, अशोक घोगरे, किसन काळे, प्रकाश शिंदे इत्यादी मान्यवरांनी गटविकास अधिकारी ऑफिसमध्ये नसल्याने त्यांच्या ऑफिसमधील मोकळ्या खुर्चीला पुष्पहार घालून बोंबाबोंब आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ आंदोलनाची दखल घेत बाभुळगाव ग्रामसेवकांचा चार्ज 2 दिवसात देण्यात येईल असे सांगितल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज, मुंबई डेस्क. एरंडोल कडून उत्तराणकडे गिरणा नदीवर जात असलेल्या डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कुंदन पाटील हा दुचाकी चालक जागीच ठार झालाय. ही दुर्घटना शुक्रवारी कासोदा रस्त्यावरील उत्तराण फाट्याजवळ घडली. डंपर चालक जितेंद्र मराठे हा स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झालाय. डंपर वाळू भरण्यासाठी गिरणा नदीवर जात असताना उत्तराण फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला डंपरने धडक दिली. त्यात दुचाकी चालक कुंदन सुभाष पाटील हे डंपरच्या उजव्या बाजूला पुढील चाकात अडकून 40 ते 50 फूट फरफटत गेले. त्यात त्यांच्या डोक्याला व कमरेस मार लागल्याने ते रस्त्यावर फेकले गेले व त्यांचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमळनेर तालुक्यात मुडी गावात वस्तींमध्ये 10-12 दिवसांपासून शौचालयाच्या कामामुळे पाईपलाईन फुटली असल्याने पाणी येत नाही. या वस्तीतील लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागते. तसे समाज मंदिर किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बनवून द्यावे असा अर्ज नागरिकांनी BDO यांच्याकडे लेखी दिलाय. मात्र याकडे देखील प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वस्तींचे पैसे योग्य त्या कामात लावा अशी प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहे. मात्र तरी देखील ग्रामपंचायत यावर लक्ष देत नसल्याचे समोर आले. गलीमध्ये आम्ही गटर घेतोय, बंदिस्ती गटर घेतोय, रस्ता घेतोय. 14वी तारीख केव्हा आला तुम्ही आता काम करणार? कामात जसं आता आमच्या गावात काम शिल्लक नाही, जे काम निघालं ते करू. हे 2 लाखाचं काम आहे का साहेब? 2 लाखाचे RCC दे. RCC
आणि हे तर तुम्ही साहेबांची मुलाखत घ्यायला पाहिजे. 2 लाखाचं जे बॉ हे कसं काय तुम्ही मंजुरी दिली याला? आमच्या आम्हाला कोणत्या साहेबांची? जे इंजिनियर नेमलेले असतील त्यांना विचारायचं ना. आम्ही काय सांगू त्याच्या अंडरमध्ये काम चालू आहे ना? आमच्या अंडरमध्ये नाही, पहिले इस्टिमेट बनतं. इस्टिमेट बनून मग कामाला सुरुवात होते. मग तुम्ही इकडनं पाठवता तिकडं? मग आम्ही गावात याची गरज आहे बॉस, याचीच गरज आहे ना, शौचालयाची गरज आहे ना. माझं एवढं म्हणणं आहे, दलित वस्तीचा जो निधी येतो तो जर शौचालयामध्ये वापरला नको जायला पाहिजे. बाबासाहेबच्या समारोह एक तर समाज मंदिर वगैरे याला खर्च करावा, इतर ठिकाणी खर्च करत असतात आणि बिनविचाराच्या करतात. ग्रामसभा ठराव वगैरे काहीच घेतला जात नाही आणि 2-4 लोकांमध्ये ठराव पास करून घेतात. याच्यावर हे काम बंद व्हायला पाहिजे आणि आमचा पैसा एक तर कुठेतरी वापरला जायला पाहिजे, दलित वस्तीमध्ये काहीतरी काम व्हायला पाहिजे. दरम्यान याबाबत सरपंचांना विचारणा केली असता सरपंचांचे पती संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार पाहत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या मुळी दरेगाव ग्रुप ग्रामपंचायतीत महिला राज असून पुरुषांची सत्ता आहे. ग्रामपंचायतीमध्ये 7 मधून 4 महिला आहेत तर 3 पुरुष आहेत. तसे सरपंच सुद्धा महिला असून सरपंचांचे पती संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार पाहत आहेत. ग्रामसभा असो वा मासिक सभा महिला पदाधिकारी येतच नाहीत असेही गावातील नागरिकांचे म्हणणे आहे. आधार न्यूज या संबंधित ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी सरपंच बाईंचे पती आले व सरपंच बाईंना बोलवा असे सांगितले असता त्यांनी नकार दिला व मीच आपल्याशी बोलेल असं त्यांनी सांगितले. तसेच बिनकामी उत्तर देऊन हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. या बाबतीत लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचं येथील ग्रामस्थांनी सांगितले. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई डेक्स. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पात्र आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.